धरण उशाशी आणि लोक मात्र उपाशी असं ते जे काही होतं तसं होता कामा नये. उन्हाळ्यामध्ये आमच्या इथल्या आया बहिणींना वणवण फिरावं लागतं आणि मग कधी वेगवेगळ्या चॅनलमध्ये तशा बातम्या येतात, कधी त्या विहिरीत उतरतात खाली, कधी असं काठीवरून चालतात, कुठं पूल नाही आहेत असे प्रश्न आहेत. आणि म्हणून त्याही संदर्भामध्ये दोन योजना आहेत. मजिप्रेच्या वतीनं साधारण 325 कोटी रुपयाची योजना ग्रॅव्हिटीनं आम्ही ती करतो आहे आणि दुसरी त्याला 3 वर्ष जाती, परंतु त्याच्याकरता दुसरी 54 गावाची योजना जी जिल्हा परिषदेच्या वतीनं करता येऊ शकते त्याचा प्लॅन सगळा तयार आहे. आणि त्याला जवळच्या धरणातलं पाणी, आता कोठाऱ्याच्या इथनंच धरणाचं पाणी त्या ठिकाणी दिसतं, म्हणजे लोकांना काय वाटतं, धरण उशाशी आणि लोक मात्र उपाशी असं ते जे काही होतं तसं होता कामा नये, त्यांनाही पाणी मिळालं पाहिजे. म्हणून एक त्यांनी कोठाऱ्याची उपसा सिंचन योजना एक सुचवलेली आहे, त्याचाही ते वाटलं नॉर्म्समध्ये बसत नाही असं त्यांच्या बोलण्यात आलं. तर ते नॉर्म्समध्ये कसं बसवायचं, वेळ पडली तर आदिवासी भागामध्ये अशा प्रकारचं पाणी देण्याच्याकरता विशेष बाब करावी लागली तरी चालेल, त्या प्रकारे पण मी प्रयत्न करणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.